आधार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया सांगली जिल्ह्याचे बातमीपत्र। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची धडाकेबाज कारवाई, दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, 14 दुचाकी जप्त। पाहूया सविस्तर बातमीपत्र। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आटपाडी तालुक्यातील दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद करून 14 दुचाकी जप्त केली आहे। अमित दीपक मोहिते, लक्ष्मण शहाजी चव्हाण आणि विजय सुखदेव निळे सर्व राहणार करगणी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तासगाव विभागात पेट्रोलिंग करताना घरफोडी, जबरी चोरी, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासून गुन्हे उघड करण्यासाठी एक खास पथक तयार केले होते। त्यानुसार तासगाव विभागात पेट्रोलिंग करताना सहायक फौजदार अच्युत सूर्यवंशी यांना विना नंबर प्लेटच्या 2 दुचाकी तिघेवरून तासगाव शिवाजी पुतळा परिसरात संशयितरित्या दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहकांच्या शोधात थांबल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले असता त्यांनी करगणी तालुका आटपाडी येथील असल्याचे सांगितले आहे। तिघांच्या ताब्यात असलेल्या 2 दुचाकीबाबत विचारणा केली असता तसेच कागदपत्रे मागितले असता तेव्हा 1 दुचाकी आटपाडी येथून चोरल्याची त्यांनी कबुली दिली आहे। तसेच त्यांच्याजवळ कसून चौकशी केली असता तिघांनी तासगाव, सांगली, आटपाडी, सांगोला, माशिरस या ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचे सांगितले आहे। सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी करगणी येथे जाऊन पथकासह 14 दुचाकी जप्त केल्या आहेत। त्याची एकूण किंमत 685,000 रुपये इतकी आहे। मिळून आलेल्या 3 संशयित आरोपींना पुढील तपासकामी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, अच्युत सूर्यवंशी, सतीश चालंद, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर टिंगरे व संतोष गवळे यांच्यासह मच्छिंद्र बेर्डे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, मुदस्सर पातरवट, सोहेल कार्तियानी, शशिकांत जाधव, बजरंग शिरतोडे यांनी केली आहे।